नमस्कार. आज दिनांक 2 ऑगस्ट 2021, वार सोमवार. आज आपण फॅमिली व्हॅल्यूज EVS लेसन नंबर 5 कुटुंबातील मूल्ये या लेसनमधला पुढचा पॉईंट पाहणार आहोत. तो आहे इफेक्ट्स ऑफ ऑनेस्ट अँड डिसऑनेस्ट बिहेवियर, म्हणजे प्रामाणिकपणा व अप्रामाणिकपणाचे काय परिणाम होतात. चला तर पाहूया. वी डू मेनी डिफरंट थिंग्स एव्हरी डे. समटाईम्स वी मेक मिस्टेक्स. वेन वी रिअलाइज दॅट वी हॅव मेक अ मिस्टेक्स, वी शूड टॉक अबाउट इट ओपनली विथ आवर फ्रेंड्स अँड फॅमिली. बाय डूइंग दिस वी लर्न टू बी ऑनेस्ट अँड फाइंड अ वे टू करेक्ट आवर मिस्टेक्स. म्हणजेच आपल्या हातून बऱ्या वाईट गोष्टी घडत असतात, कधी चुकाही होतात. एखादी चूक झाल्याचे लक्षात आल्यास त्याविषयी आईवडिलांशी, भावंडांशी व मित्रमैत्रिणींशी तुम्ही मोकळेपणाने बोलायला पाहिजे. त्यातून आपल्या झालेल्या चुकीची आपल्याला सुधारणा करता येते आणि तो आपला प्रामाणिकपणा दिसून येतो. त्याचबरोबर आपले काम व्यवस्थितही होतात, नात्यांमधील परस्पर विश्वासही कायम असतो आणि कोणाची फसवणूकही होत नाही. त्यामुळे हे सगळी जी लक्षणं असतात हे प्रामाणिकपणाचे असतात. इट इज ऑल्सो नेसेसरी टू बी ऑनेस्ट अँड सिन्सिअर इन आवर वर्क. म्हणजेच तुम्हाला जी आवश्यकता आहे त्या कामामध्ये तुम्ही प्रामाणिक राहायलाच पाहिजे. प्रामाणिक म्हणजे कसं? जर तुम्हाला आता एखाद्या टीचरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही हा हा अभ्यास करून त्या वेळेला तो अभ्यास दिला पाहिजे, जर तुम्ही व्यवस्थित तो अभ्यास करून व्यवस्थित त्या वेळेवर दिला आणि त्यात जर काही चूक झाली आणि ती तुम्ही मान्य करून ती दुरुस्त करून जर दिली तर तो तुमचा प्रामाणिकपणा आहे की हो, माझ्या हातून ही चूक झालेली या अभ्यासामध्ये आणि मी ती सुधारून ती व्यवस्थित करून आपल्या टीचरला देणार, हा तुमचा प्रामाणिकपणा झाला. आणि तो विश्वासही असतो की आपण जर चूक मान्य केली तर आपल्याला त्याची शिक्षाही कमी व आपल्याला समजून घेण्यात येईल. पण जर तुम्ही ते खोटं बोलून किंवा तिथं अप्रामाणिक करून किंवा तुमचा अभ्यास कोणाला तरी देऊन लिहून तुमचं न करता कोणी दुसऱ्यांनी केला तर तो अप्रामाणिकपणा तुमचा दिसून येतो. किंवा छोट्या छोट्या खूप साऱ्या गोष्टी असतात, कधी भांडणं झाले तर त्यामध्ये कोणी खोटं बोलतं, किंवा छोट्या छोट्या अनेक गोष्टी आहे त्यामध्ये ते इफेक्ट्स आपल्या रेग्युलर वर्कमध्ये कसा होतो यामध्ये तुम्हाला दाखवलेले आहे. वी मस्ट ट्राय हार्ड टू कीप द ट्रस्ट इन एनी रिलेशनशिप अँड नेवर चीट इफ वी आर ऑनेस्ट वी डू नॉट हॅव. म्हणजेच तुम्हाला प्रामाणिकपणा आपल्याला निर्भय बनवतो, म्हणजे तुम्ही घाबरत नाही किंवा कोणी तुमची फसवणूकही करत नाही. त्यामुळे तुम्ही अप्रामाणिकपणा केला तर तुम्हाला त्याचा त्रास होतो आणि ती गोष्ट तुम्हाला पुढेही धोकादायक असते. आता एक छोटीशी माहिती दिलेली आणि खूप महत्त्वाची आहे, ती आहे प्रामाणिकतेबद्दल. म्हणजे ही तुम्हाला माहिती आहे का हे आपण पाहूया. डू यू नो, ही नीट लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल की प्रामाणिकपणा व अप्रामाणिकपणा कसा दोन्ही गोष्टी या छोट्याशा गोष्टीमधून दिसून येतात. इन 2011 ड्युरिंग अ क्रिकेट मॅच बिटवीन इंडिया अँड द वेस्ट इंडीज, अ बॉलर कट सचिन तेंडुलकर राईट ॲट द बिगिनिंग ऑफ द मॅच. द बॉलर अप्लाइड टू द अंपायर थिंकिंग दॅट ही बॉल हॅड नॉट टच द बॅट. द अंपायर डिक्लेअर तेंडुलकर नॉट आउट. हाऊ एवर नोईंग दॅट द बॉल हॅड टच हीज बॅट, तेंडुलकर रिटर्न टू द पॅवेलियन थ्रू ही वॉज डिक्लेअर नॉट आउट. मी तुम्हाला हे सांगते समजून काय झालं आहे. 2011 साली भारत विरुद्ध वेस्ट इंडिजची एक
मॅच म्हणजे एक सामना सुरू होता, एक खेळ सुरू होता. त्यामध्ये एका षटकात सचिन तेंडुलकर यांचा झेल वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाने तो पकडला. तो पकडल्यानंतर तो बॅटला स्पर्श झाला नाही असे वाटून पंचांनी तेंडुलकरला नाबाद सांगितले, म्हणजे बॉलरने बॉल टाकला आणि तो बॅटला लागला हे बॉलरने सांगितलं की हे आऊट आहे. पण काही लोकांनी किंवा अंपायरांनी तिथे चेक करून ते सांगितलं की ते नॉट आऊट आहे. पण नाबाद घोषित झाल्यानंतरही सचिन तेंडुलकर हे मैदानातून बाहेर आपल्या पॅवेलियनमध्ये परत गेले, कारण चेंडूचा स्पर्श बॅटला झालेला नाही असे वाटून जे पंचांनी त्यांना नाबाद सांगितले होते, चेंडूचा स्पर्श आपल्या बॅटला झाला आहे हे सचिनला माहिती असल्याने ते आपल्या पॅवेलियन म्हणजे आपल्या जिथं सगळेजण आऊट झाल्यानंतर जिथे जातात ते तिथे गेले. म्हणजे हा त्यांचा प्रामाणिकपणा झाला की त्यांना हे कळाले होते की आपल्या बॅटला तो बॉल टच झाला आहे आणि बॉलर हे खरं बोलत आहे. हे एक तुम्हाला बाळांनो उदाहरण आहे, पण तुमच्या डेली लाईफमध्ये किंवा रुटीन लाईफमध्ये हा प्रामाणिकपणा तुमचा असला पाहिजे. बी अफ्रेड बट इफ वी आर डिसऑनेस्ट वी लॉन्ग आवर सेल्फ कॉन्फिडन्स. वी मस्ट बी ऑनेस्ट ॲट होम ॲज वेल ॲज इन पब्लिक. एवरी वन रिस्पेक्ट अँड ऑनेस्ट पर्सन. ऑनेस्टली इज आवर स्ट्रेंथ. असं वागल्याने किंवा तुम्ही जर चांगले वागत असाल तर तुमच्याबद्दल चांगलीच माहिती येते, पण या उलट अप्रामाणिकपणे वागल्यास आपला आत्मविश्वासही कमी होतो, तसेच कुटुंबात आपल्या मित्रपरिवारामध्ये जीवनातही आपल्याला प्रामाणिकपणे वागावे पाहिजे. प्रामाणिक व्यक्तीबद्दल सर्वांनाच आदर असतो आणि प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते, त्यामुळे कुठलेही काम करताना आपण प्रामाणिकपणा दाखवायला हवा. आपण उद्याच्या तासाला पुढचा पॉइंट पाहणार आहोत, ऑनेस्टी इन पब्लिक लाईफ. ठीक आहे, धन्यवाद.